पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि पहिल्याच बॉलला पाठवलं सीमा रे पार षटकार सुमी डोंगरेने देखील अपेक्षेप्रमाणे मोठी षटकाराने सुरुवात केली आहे यावेळेला बॅकफूटला गेले आणि पॉइंटच्या दिशेने मात्र अप्रतिम फटका सकाळच्या सत्रात आकाश तारेकर यांनी दोन षटकार पॉईंटला खेळले आणि आता त्याच्याच गाव गावातील खेळाडू सुमित डोंगडे यांच्याकडून मात्र एक पॉइंटला षटकार पाहायला मिळाला आज तीन षटकार पॉइंटच्या दिशेने खेळले गेले आणि हे तीन यावेळेला सुमीत डोंगडे यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेने आसमानी टोला सहा 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 धावांसाठी छटकार खूप चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहिलं मिळत आहे सुमित डोंगडे मागील मॅच मधील चुकामधून सावरत असताना या मॅच मध्ये निर्धार केलाय की के या एक स्पेशल इनिंग पेश करायची समोर जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होते गोलंदाजीचं या ठिकाणी कौतुक षटकार बल पाहायला मिळाले ओ हो आणखीन एक हवाई हल्ला बॉलला याही वेळेला पाठवलं सी मारे शा पार षटकार खूप चांगला फटका येताना पहिला मिळाला पहा टायमिंग होतं या ठिकाणी बॉलला येऊ दिलं पंच केलं आणि बॉलला पाठवलं नेहमीच ने पाहतो टप्प्याचा बॉल आणि या बॉलला अशी काही चपराक दिली आहे की बॉल सी मारेशा पार षटकार पुलचा फटका आणि पुन्हा एकदा या षटकाराने देखील निखळ आनंद दिला सुमित डोंगडे यांच्या बॅटमधून हा फटका होता सहा धावाने नऊ पुढे जाताना पहिला मिळत केली आहे मात या बॉलवर यावेळेला अकूट टप्पा टप्पा चुकला आणि सुमितच्या टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम नक्कीच या ठिकाणी होतोय सहा धावांचा या अगोदर जर पाहिलं तर खूप चांगल्या लेंथवर बॉल टाकला होता तुषार पवार यांनी आणि पुन्हा एकदा कदाचित त्याच लेंथवर बॉल टाकायचा प्रयत्न होता तुषार यांचा